नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आणि रायगड जिल्हा प्रशासन यांच्यातर्फे 12 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत रायगड महासंस्कृती महोत्सव 2024 आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांनी दिली आहे. 5 दिवस सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत पोलीस परेड मैदान अलिबाग येथे हा महासंस्कृती होणार आहे. अवधूत गुप्ते यांचा संगीत रजनी, अशोक हांडे यांचा मराठी भाणा, नंदेश उमप यांचा महाराष्ट्राची संस्कृती, रत्नकांत जगताप यांचा महाराष्ट्राची लोकधारा संगीत रजनी, महानाट्य शिवबा हे कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. आगरी कोळी संस्कृतीसह विविध लोककला याबरोबरच विशेष निमंत्रितांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन 12 फेब्रुवारी रोजी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत आणि महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती डॉ योगेश म्हसे यांनी दिली. फेसबुकच्या माध्यमातून अनेक जण आपसात जोडले गेले आहेत, मात्र याच फेसबुकवरील चुकीच्या संदेशामुळे अनेकांवर फौजदारी कारवाई होण्याची वेळ येते, अशीच घटना कामोठे पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. नोकरी करणाऱ्या 23 वर्षीय पीडित तरुणीला एक तरुण मागील 2 वर्षांपासून फेसबुकवरून हाय बायचे संदेश पाठवत होता. या तरुणाने पीडितेच्या फेसबुकवर 3000 रुपयांची अक्षरी संख्या लिहून त्यापुढे तुला यामध्ये रस आहे का अशी विचारणा लघु संदेशातून केली. एवढ्यावर हा तरुण थांबला नाही, त्याने पुढील संदेशामध्ये पीडितेला मी अजूनही पैसे द्यायला तयार आहे असे लिहून पाठवले. पीडितेने तातडीने कायद्याचा वापर करून विनयभंग झाल्याप्रकरणी कामोठे पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने सूत्रे हलवली. संबंधित तरुणाचा फेसबुकवरून पोलिसांनी शोध घेतला. तरुणाची माहिती मिळाल्यावर हा तरुण 25 वर्षांचा असून तो खांदेश्वर वसाहतीमधील एका इमारतीमध्ये राहत असल्याचे पोलिसांना समजले. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोनाली चौधरी या करत असून संशयित तरुणावर गुन्हा नोंदवला आहे. पनवेल रेल्वे स्टेशनच्या तिकीट खिडकीकडून पश्चिमेला पनवेल शहराकडे बाहेर येताना अपंगांसाठी बनवलेल्या रॅम्पच्या मध्ये असलेल्या गटारावरील लोखंडी झाकण गुळगुळीत झाल्याने त्यावरून पाय घसरून पडल्याने एक महिला वकिलाचा हात फ्रॅक्चर झाला आहे. त्यामुळे सदर झाकण ताबडतोब बदलण्याची मागणी भाजपच्या पनवेल शहर ओबीसी मोर्चाच्या शहर चिटणीस वैशाली पाटील यांनी केली आहे. पनवेल रेल्वे स्टेशनवर 3 आणि 4 क्रमांकाचे फलाट बंद करण्यात आला. त्यानंतर पनवेलकडून नवीन पनवेलकडे जाणारा जिनाही बंद करण्यात आल्यामुळे फलाटाच्या सुरुवातीच्या भागात प्रचंड गर्दी असते. येथील तिकीट खिडकीकडून रिक्षा स्टँडकडे जाण्यासाठी असलेल्या पायऱ्यांजवळ अपंग व्यक्तींना जाण्यासाठी बनवण्यात आलेल्या मार्गाच्या मध्ये गटाराचे लोखंडी झाकण आहे. हे झाकण गुळगुळीत झाले आहे, त्यावर अनेक वेळा पाणी सांडलेले असते, त्यामुळे या झाकणावरून पाय घसरतो. गर्दीच्या वेळी अनेक जण तेथून ये जा करतात. 2 दिवसांपूर्वी पनवेलमधील एका महिला वकिलाचा पाय घसरल्याने ती पडली असता तिचा हात फ्रॅक्चर झाला. त्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नये यासाठी सदर अपंगांच्या रॅम्पवरील गटाराचे लोखंडी झाकण तातडीने बदलावे किंवा त्या ठिकाणी सिमेंटचे झाकण बसवण्यात यावे अशी मागणी भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या पनवेल शहर चिटणीस वैशाली पाटील यांनी रेल्वे स्टेशन प्रबंधांकडे केली आहे. रसायनी पाताळगंगा अतिरिक्त MIDC भागातील कराडे खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने 5% अपंग कल्याण निधी आणि महिला बचत गटांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बचत गटांना सन्मानपत्र तसेच अपंगांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत हद्दीतील 22 अपंग बांधवांना अपंग निधी अंतर्गत 5% धनादेश सरपंच भारती हेमंत चितळे, उपसरपंच मिनल धनाजी ठोंबरे, माजी सरपंच किरण माळी, माजी सरपंच विजय मुरकुटे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सदस्य मुकेश पाटील, यशश्री मुरकुटे, प्रमिला पाटील, माधुरी चितळे, नलिनी कांदे, नितेश कारंदे, संतोष म्हात्रे, रेवती भोईर, योगेश मुरकुटे, योगेश पाटील, राजेश सोनावले, विनायक मोडक यांच्यासह परिसरातील महिला बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील 1 वर्ष ते 19 वर्षे वयोगटातील 5,44,396 मुलामुलींना मंगळवारी जंतनाशक गोळ्या देण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे. त्याकरिता
एल्बेडेझॉल गोळ्या वितरित करण्यात आलेल्या आहेत. 3,518 शाळा 3,322 अंगणवाड्यांमधून एल्बेडेझॉल गोळ्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जंतनाशक गोळ्या देण्याची मोहीम यशस्वी करण्याकरिता ग्रामीण भागातील 54 प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच 280 आरोग्य उपकेंद्रे या ठिकाणी कार्यरत असणार आहेत. वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका सहभाग नोंदवणार आहेत. तसेच शहरी भागांमध्ये जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय यांच्यामार्फतही मोहीम राबवण्यात येणार आहे. रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत काढण्यात आलेल्या रॅलीनंतर नेरळ एसटी स्थानकात जय मल्हार रिक्षा संघटनेच्या नामफलकाचे जय मल्हार रिक्षा चालक मालक सामाजिक संस्था मंडळ यांच्या अधिकृत रिक्षा स्टँडचे उद्घाटन करण्यात आले. नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच उषा पारधी आणि पोलीस उपनिरीक्षक 10 तोंडे आणि मंडलिक यांच्या हस्ते जय मल्हार रिक्षा चालक मालक सामाजिक संस्था मंडळ यांच्या अधिकृत रिक्षा स्टँडचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्रावण जाधव, दिनेश कालेकर, संतोष सारंग, भगवान जमघरे, हरेश्वर विरले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कोकण ज्ञानपीठ, कर्जत कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि समर्पण रक्त केंद्र घाटकोपर यांच्या संयुक्त विद्यमाने केलेले रक्तदान शिबिर संपन्न झाले. सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांनी आयोजित केलेले हे 488वे शिबिर ठरले. कोकण ज्ञानपीठ, कर्जत कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील सभागृहामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ चंद्रकांत गोंधळी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी राजाभाऊ कोठारी, डॉ सुजाता कुलकर्णी, डॉ गंगाधर शिंदे, आमिर मनियार, आदित्य भोईर, अनन्या थोरवे, साक्षी देशमुख, सलोनी दरेकर, प्राजक्ता देशमुख, साहिल गंगावणे, मिनल लोभी, सिद्धांत मोरे, ओम रुठे उपस्थित होते. रक्त संकलनाचे काम घाटकोपर येथील समर्पण रक्त केंद्राचे डॉ रमेश सिंग, लता देशक, लक्ष्मण नाईक काका, अनिता कोटणकर, राजेश सोळंकी, सुनील निले यांनी केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पोलादपूर शहर शिवसेनेतर्फे रक्तदान शिबिर, हिमोग्लोबिन तपासणी शिबिर, आरोग्य तपासणी, आभा आणि आयुष्मान कार्ड देण्याचे उपक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी नंदकुमार गोंधळी आणि पथनाट्यातील कलाकारांनी एड्स जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण करून उपक्रमामध्ये जिवंतपणा आणला. पोलादपूर शहरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृहा मध्ये विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार कपिल घोरपडे, नगराध्यक्षा सोनाली गायकवाड, उपनगराध्यक्ष नागेश पवार, सुनीता पाटे, प्रसाद इंगवले, अंकिता जांभळेकर, निकम अस्मिता पवार यांच्या सहमान्यवर उपस्थित होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची पुतणी प्राप्ती राज ठाकूर या वयाच्या 22व्या वर्षी कमर्शियल पायलट झाल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील आगरी समाजातील पहिली महिला पायलट होण्याचा मान प्राप्ती ठाकूर यांनी मिळवला आहे. मूळच्या उरण तालुक्यातील भेंकळ गावातील आणि सध्या नेरूळ नवी मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या प्राप्ती ठाकूर यांनी 2019 बारामती येथील कार्बर एव्हिएशन अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतले. 2020 त्याचे प्रशिक्षण सुरू झाले. 2024 प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर कमर्शियल पायलट म्हणून त्यांना पदवी प्राप्त झाली. त्यांना 207 तास उड्डाण असून यामध्ये पायलट इन कमांड तास 100 असणार आहे. त्यांनी प्रशिक्षणाच्या वेळी सोलो उड्डाण 600 किमी, बारामती ते लातूर, लातूर ते कराड, कराड ते बारामती केले आहे. रविवारी बारामती येथे त्यांचा 3 स्ट्रिप्स आणि इम्प्युलेट समारंभ होणार आहे. भारतीय जनता पक्षातर्फे व्यापक जनसंपर्कासाठी गाव चलो अभियान सुरू झाले आहे. यामध्ये भाजपचे सर्व वरिष्ठ नेते तसेच प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार हे त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्काम राहणार आहेत. या अनुषंगाने मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेरे येथे मुक्काम करत समाजातील विविध घटकांशी संवाद साधला. यावेळी विचारांची देवाणघेवाण होत त्यांच्या या अभियानाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सरकारी योजनेतील लाभार्थी, शाळा, पोस्ट ऑफिस, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, बचत गट, धार्मिक स्थळांना भेट, नैपुण्यप्राप्त विद्यार्थी आणि खेळाडू, ज्येष्ठ कार्यकर्ते, नवमतदार, बूथ कमिटी, समाज क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तिमत्व अशा सर्वांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
देशभरात गेल्या कित्येक महिने मतदार नोंदणी, मतदार याद्यांची पुनर्रचना आदी गोष्टी करण्यात येत होत्या. आता निवडणूक आयोगाने मतदारांचा आकडा फायनल केला आहे. निवडणूक आयोगाने सर्व 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशातील मतदारांशी संबंधित विशेष समरी रिव्हिजन 2024 रिपोर्ट जारी केला आहे. मतदार यादीत 18 ते 29 वर्षातील 2 कोटी नवमतदार जोडले गेले आहेत. 2019 लोकसभा निवडणुकीतील मतदारांच्या तुलनेत 6% वाढ झाली आहे. जगात सर्वाधिक 96.88 कोटी मतदार लोकसभा निवडणुकीसाठी नोंदणीकृत असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. सोबतच लिंग रेशो 940 वाढून 948 झाला आहे. 2.63 कोटी नवीन मतदार जोडले गेले आहेत. तर मृत, दुसऱ्या जागी स्थलांतरित झालेले आणि डुप्लिकेट मतदार असे 1.65 कोटी मतदार हटवण्यात आले आहेत. आयोगाला तब्बल 22 लाख डुप्लिकेट वोटर्स सापडले आहेत.